भुसावळ विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी 81,689 मते घेऊन 55,000 लीड घेत घवघवीत विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे. आमदार संजय सावकारे यांच्या विरुद्ध 2 नंबरची मतं घेतली आहेत. ती अपक्ष व माजी आमदार संतोष चौधरी पुरस्कृत नवख्या व उमेदवारी दाखल केल्यानंतरही उमेदवारीबाबत तळ्यात मळ्यात विचारांमध्ये असलेल्या डॉक्टर मधू राजेश मानवतकर यांनी तात्काळ परिस्थितीत निवडणुकीस सामोरं जाणाऱ्या डॉक्टर मधू मानवतकरांना मिळाले आहेत 28,675 मते. या मतदारसंघात राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार जगन देवराम सोनवणे यांना राष्ट्रवादीची थोडीही मदत मिळाली नसल्याने त्यांना स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागली. या एकाकी लढतीत त्यांना 20,242 मते मिळाली. त्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे सुनील सुरवाडे यांनी 6,868 मते घेतलीत. त्यानंतर मात्र अपक्ष गीता प्रशांत खाचणे यांनी 2,175, निलेश अमृत सुरळकर मनसे 2,095, अपक्ष सतीश भिला घुले 1,575, अपक्ष यमुना दगडू रोटे 975, बसपा रमेश साहेबराव वाकडे 970, कैलास घुले 882, अजय इंगळे 806, निलेश रामू देवघोटाळे 501 या उमेदवारांनी अशी मते मिळवली. आमदार संजय सावकारे यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी घेतलेल्या मेहनतीला दिलंय. भुसावळ तालुक्यातील लोकांनी माझ्यावर इतकं प्रेम केलंय की सगळे नवीन नवीन रेकॉर्ड माझ्या नावावर जमा झाले. भारतीय जनता पार्टीचा पहिला आमदार होण्याचा मान मला मिळाला. राज्यमंत्री म्हणून भुसावळ तालुक्यात पहिल्यांदा मला मान मिळाला आणि आता तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याचा जो मान आहे, तिसऱ्यांदा निवडून येण्याचा, तोही भारतीय जनता पार्टीतर्फे मला मिळालेला. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो आणि या नागरिकांचे जेवढे मानावे तेवढे उपकार कमी आपल्या जनतेचे. माझ्या सर्व नागरिकांचं, सगळं मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तिसऱ्यांदा त्यांनी मला सेवेची संधी दिली आणि विशेषतः आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व पदाधिकारी, सगळं बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सगळ्या नागरिकांनी, ज्यांनी ज्यांनी माझ्या मित्रपरिवार सगळ्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली त्याचा हा फायदा आहे की एवढं मतात देखील मला पुन्हा मिळालं. मागच्या वेळेला जवळपास 35,000 लीड होता, यावेळेला जवळपास 55,000 आसपासचा लीड, आता 53,000 काहीतरी लीड, अजून पोस्टल वोटिंग बाकी आहे. तर म्हणजे 54,000-55,000 लीड या तालुक्यातनं दिला. नागरिकांचा हा विश्वास माझ्यावर आहे आणि मी नागरिकांना सांगू इच्छितो की त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. जी काही कामं आतापर्यंत केलेली आहे ती कामं पुढेही चालू ठेवेल, काही उर्वरित कामं जी आहे ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करेल आणि नागरिकांनी ज्या विश्वासाने मला निवडून दिलं तो विश्वास त्यांचा मी कधी कमी होऊ देणार नाही. आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर मधू मानवतकर यांच्या वतीने डॉक्टर राजेश मानवतकर यांनीही पराभव स्वीकारत जनतेचा निर्णय मान्य केलेला आहे. समाजकारण सुरूच ठेवण्याचा निर्धारही डॉक्टर मानवतकरांनी व्यक्त केलाय. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. भुसावळकरांच्या समस्या निवारणासाठी आम्ही निवडणुकीत भाग घेतलेला होता. आम्हाला अपयश मिळालेलं आहे. ह्या सर्व प्रोसेसमध्ये आम्हाला अपयश मिळालेलं आहे. विद्यमान आमदार या भुसावळकरांच्या सर्व समस्या दुरुस्त करतील अशी आम्हाला आशा आहे. मी जनसेवा, मी वैद्यकीय सेवा, समाजकारण, जनसेवा हे कायम चालू आहे. म्हणजे वेळोवेळी भुसावळच्या समस्यांसाठी तुम्ही लढा देणार? वेळोवेळी हो, वेळोवेळी भुसावळकरांच्या समस्यांसाठी लढा देऊ आणि भुसावळकरांना, भुसावळकरांचं जीवन सुसह्य कसं होईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करू. च्या निवडणुकीच्या संदर्भात मी एकच म्हणेल की मी एकाकी झुंज दिली, 20,000 मतांचा पल्ला गाठला स्वतःच्या बळावरती. कुठल्याही मोठ्या नेत्यांची सभा नाहीत, कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी मोठ्या नेत्यांचं भुसावळ शहरामध्ये आगमन झाले नाही, तरी देखील या ठिकाणी जनता जनार्दन यांनी 20,000 मतं देऊन मला जी एक मतदान रूपी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.